यानंतर आपण जाणार आहोत रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलाय. अनेक ठिकाणचे रस्ते हे धुक्यात हरवून गेलेत आणि नागरिकांना दाट धुक्यातनच वाट काढावी लागतीये. रत्नागिरी जवळच्या निवळी घाटामध्ये अशा पद्धतीनं धुकं पसरलेलं आहे आणि त्यामुळे डोळ्यांचं पारणं फेडणारी ही दृश्य या ठिकाणी दिसत आहेत. मनोज लेले आपले प्रतिनिधी रत्नागिरीतनं आपल्या सोबत आहेत. मनोज, खरं तर पहाटे पहाटेच हे विलोभनीय दृश्य रत्नागिरीमध्ये दिसतं आणि त्यामुळे पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येनं निश्चितच या ठिकाणी हजेरी लावत असणार. निकिता, नक्कीच या ठिकाणी कोकणातला तापमानाचा पारा जो आहे तो या ठिकाणी घसरलेला पाहायला मिळतो आहे. आपण सध्या आलो आहोत बाव नदीच्या ठिकाणी आणि अक्षरशः स्वर्गवत वाटावं असं हे ठिकाण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. जसं चित्रात आपण पाहायला मिळतो तसंगत हे चित्र आहे, मात्र हे खरं खऱ्या अर्थानं कोकणातलं थंडीतलं वास्तव आहे. याच पाण्यावरनं सध्या दाट धुकं हे या ठिकाणी स्पर्धा करताना पाहायला मिळत आहे. तर पलीकडचे भले मोठे हिरवेगार डोंगर देखील धुक्यामध्ये हरवलेले पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं कोकणातला निसर्गाचा हा अद्भुत नजारा या ठिकाणी थंडीमध्ये पाहायला मिळतो. प्रत्येक ऋतूमध्ये कोकणातला निसर्ग हा भरत असतो, मात्र थंडीमध्ये याची एक विशेषता असते, कारण का इथल्या धुक्यात हरवला जाणारा निसर्ग जो आहे तो विलक्षण आणि या ठिकाणी डोळ्यात साठवून ठेवणारा असा या ठिकाणी पाहायला मिळतो. तुम्ही बघू शकता की अत्यंत दाट धुकं आहे. सध्या तापमानाचा पारा देखील या ठिकाणी 13 अंशापर्यंत कोकणातला घसरलेला पाहायला मिळतो आहे. दाट धुक्याची चादर सध्या या पाण्यावरती पसरलेली पाहायला मिळते आणि एक वेगळा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतो. तर कोकणातली नागबोडी वळणं सुद्धा सध्या या धुक्यामध्ये हरवलेली पाहायला मिळत आहेत. त्याचमुळं सध्या 31st चा सीझन आहे आणि या 31st साठी सुद्धा मोठ्या संख्येनं कोकणात पर्यटक येत आहेत आणि त्याच अनुषंगानं हा थंडीचा माहोल खऱ्या अर्थानं एक वेगळा नजारा येणाऱ्या पर्यटकांना डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी या ठिकाणी अनुभवायला मिळू शकतो. त्यामुळे खऱ्या अर्थानं थंडीमधलं कोकण हे वेगळं आहे. कोकण अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.